स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर आज माझे सर्व कामं झाली, माझा स्वयंपाक पण झाला। हे आणि पप्पा बाहेर गेलेले आहेत जेवण करून आणि आई पण आता आराम करत आहेत। तर मी आता फ्री झाली, तर हा सर्व वेळ आहे माझा। तर खूप दिवस झाले मी पेडिक्युअर केलंच नाही आणि मी म्हटलं चला आज मी पेडिक्युअर करते, कारण की आपण नेहमी नेहमी बाहेर नाही जाऊ शकत पेडिक्युअर करण्यासाठी। आज मी पेडिक्युअर एका वेगळ्या बकेटमध्ये करणार आहे आणि आज जे मी पेडिक्युअर बकेट यूज करणार आहे ते एका स्पासाठी किंवा एका चांगल्या सलूनसाठी फिलिंग्स तुम्हाला घर बसल्या देते। त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत, खूप सारे फंक्शन आहेत। तर चला तर मग अगोदर मी तुम्हाला ती बकेट दाखवते आणि त्याच्यानंतर मग मी माझं पेडिक्युअर करते। तर ही आहे ती बकेट। तर ही आहे ती बकेट जे मी आज यूज करणार आहे। तर हे आहे याचं कंट्रोल पॅनल। तर इथे दिलेलं आहे पॉवर बटन, त्यानंतर इथे मसाज मोड दिलेला आहे, त्यानंतर स्पा मोड दिलेला आहे, त्यानंतर आहे टायमर बटन, त्यानंतर इथे टेम्परेचर प्लस मायनस बटन दिलेले आहे आणि इथे मेन्शन केलेले आहे डू नॉट यूज विदाउट वॉटर, म्हणजे या मशीनमध्ये पाणी टाकल्याशिवाय ही मशीन यूज नका करू। आणि इथे हीट, मसाज आणि स्पा इंडिकेटर दिलेले आहेत आणि वरच्या साईडला इथे स्क्रीन दिलेली आहे आणि इथे टेम्परेचर, पॉवर, टायमर, फंक्शन, डिस्प्ले दिलेला आहे आणि याला इथे असं एक झाकण दिलेलं आहे आणि इथे या बकेटला उचलण्यासाठी असं एक हँडल पण दिलेलं आहे आणि या हँडलने आपण या बकेटला कुठं पण कॅरी करू शकतो। आणि इथे या बकेटला ड्रेन पाईप दिलेला आहे, जेव्हा आपण या बकेटमध्ये पाणी टाकू त्या पाण्याला काढण्यासाठी इथे हे ड्रेन पाईप दिलेलं आहे आणि या बकेटला पॉवर केबल पण दिलेला आहे, म्हणजे हे नॉर्मल बकेट नाही आहे, ही स्पावाली बकेट आहे। आणि या बकेटमध्ये खूप साऱ्या अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच। आणि आतमध्ये ही बकेट अशी आहे आणि याच्यामध्ये असे हे 6 रोलर दिलेले आहेत, हे सर्व फिरतात आणि इथे टेक्स्चर पण दिलेले आहेत आणि इथे एक रेड कलरचा लाईट दिलेला आहे जे इंडिकेट करते की हे मशीन चालू आहे। आणि इथे प्युमस पीमाइस स्टोन दिलेला आहे, हा गोल फिरतो आणि याने आपण स्क्रब करू शकतो। हे खूप मजेदार वस्तू आहे, हे नॉर्मल बकेट नाही आहे ज्याच्यात तुम्ही सोक कराल। आणि याच्यामध्ये खूप सारे फंक्शन आणि फीचर्स दिलेले आहेत, इथे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे कोणते कोणते फंक्शन आहेत। आणि या बकेट सोबत आणखीन एक इंस्ट्रक्शन दिलेलं आहे, म्हणजे यासारख्या बकेट सोबत ते फॉलो करायलाच पाहिजे, म्हणजे डायरेक्ट या बकेटला नळाच्या खाली नाही लावायचं, जर याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर दुसऱ्या बकेटने याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। मला तर वाटतं हे इंस्ट्रक्शन सेफ्टी रिझनच्याच मुळे दिले असणार, म्हणजे तुम्ही जर ही बकेट डायरेक्ट नळाखाली लावली तर त्याच्यामधलं पाणी इकडे तिकडे उडू शकते, कारण याला पॉवर केबल पण दिलेला आहे। आणि जर तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर एका बकेटने पाणी टाका, डायरेक्ट याला नळाखाली नका लावू। चला तर मग आता याला मी ऑन करून घेते आणि ऑन केल्याबरोबर तुम्हाला इथं 30 दिसेल, तर 30 म्हणजे 30 मिनिट आहे। तर असं नाही आहे की बा इथं 30 दिसत आहे तर तुम्ही याचं टेम्परेचर कमी जास्त करू नाही शकत, जर तुम्ही टेम्परेचरच्या बटनवर क्लिक कराल तर तुम्ही टेम्परेचर कमी जास्त करू शकता। आणि इथे 30 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे, टायमर बटनने आपण त्याचा टाइम सेट करू शकतो, मॅक्सिमम टाइम त्याचा 60 मिनिटाचा आहे म्हणजे एका तासाचा, कमीत कमी आपण त्याला 10 मिनिटावर सेट करू शकतो। त्यानंतर इथे आहे टेम्परेचर, मॅक्सिमम आपण याचं टेम्परेचर 48 डिग्री पर्यंत सेट करू शकतो आणि आपण याचं टेम्परेचर कमी पण करू शकतो, तर मी याला 45 सेट केलेला आहे। त्यानंतर टायमिंग मी सेट केलेला आहे 30। त्यानंतर इथे स्पा आणि मसाज आहे, तर त्यानंतर इथे मी स्पा ऑन केलेला आहे आणि इथे बबल्स पण येत आहे आणि आवाज पण येत आहे। त्यानंतर मी आता स्पा बंद करते आणि त्याच्यानंतर मसाज ऑन करते आणि मसाजमध्ये हे रोलर्स पण फिरत आहेत आणि हे स्टोन पण फिरत आहे, म्हणजे तुम्हाला तुमचे पाय फिरवायची गरज नाही पडत, फक्त तुम्हाला तुमचे पाय तिथे ठेवायचे आहेत। आणि मसाज करण्याचं काम ही मशीन ॲटोमॅटिक करते, जर मसाज सोबत स्पा पण आपण ऑन करतो तर असं हे कॉम्बिनेशन होतं। तर इथे मी याच्यामध्ये क्लेन्झर टाकत आहे, बकेटमध्ये ठेवलेलं आहे आणि छानपैकी पाणी गरम झालं, म्हणजे इतकं पण गरम नाही झालेलं आहे की आपल्या पायाला चटके लागतील आणि इतकं पण थंड नाही आहे। आणि त्याच्यासोबत मी स्पा आणि मसाज मोड आणखी ऑन नाही केलेला आहे, कारण की जर मी ते ऑन केलं तर माझा आवाज तुम्हाला नाही ऐकू येणार। आणि मसाज मोडमध्ये 3 मोड आहेत,
आणि पहिल्यामध्ये याचे रोलर कंटिन्यू फिरतात, दुसऱ्यामध्ये स्लो फिरतात आणि तिसऱ्यामध्ये थांबत थांबत फिरतात आणि खूप छान वाटतं. आणि स्पा मोडमध्ये दोन मोड आहेत आणि याच्यामध्ये जे बबल्स येतात ना ते पण खूप छान आहेत. आणि मी आता मसाज मोड आणि स्पा मोड दोन्ही पण ऑन करणार आहे. तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे अगेरोचं फूट स्पा बाथ मसाजर घ्यायचं असेल तर याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही हे मसाजर घेऊ शकता. आणि हो, पेडिक्युअर व्हिडिओ मी पूर्ण डिटेलमध्ये नाही बनवला, जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा, मी याच्यासाठी हा पेडिक्युअर व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार. चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.